नमस्कार, मी ज्योती सदामते, जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी. ढोणेवाडी ग्रामपंचायत अध्यक्षपदी गीतांजली माने तर उपाध्यक्षपदी नंदिनी कांबळे. सत्तांतरात राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी, उत्तम पाटील गटाचे वर्चस्व. नुकत्याच झालेल्या ढोणेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत अध्यक्षपदी बोरगावाडीच्या सो गीतांजली विजय माने सरकार यांची तर उपाध्यक्षपदी सो नंदिनी दिलीप कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ढोणेवाडी ग्रामपंचायतीवर सत्तांतर होऊन पुन्हा उत्तम पाटील गटाने बाजी मारून गटाचे वर्चस्व सिद्ध केले आहे. युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लागलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गटातून अध्यक्षपदासाठी गीतांजली माने सरकार यांचा तर उपाध्यक्षपदासाठी स्वनंदिनी दिलीप कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. प्रतिस्पर्धी गटातूनही दोन अर्ज आल्याने ही निवडणूक एकतर्फी असली तरीसुद्धा ही निवडणूक चुरशीची होऊन या निवडणुकीत उत्तम पाटील गटाने बाजी मारून पुन्हा दबदबा निर्माण केला आहे. निकालाची बातमी समजताच दोन्ही गावात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळ करत फटाक्यांची आतिषबाजी करत वाजत गाजत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची मिरवणूक काढली. दरम्यान गावातील प्रमुख मार्गानेही मिरवणूक निघून देवाचे दर्शन घेण्यात आले. बोरगावाडीसारख्या लहानशा गावात मी निवडून येऊनसुद्धा ढोणेवाडी व बोरगावाडीकर ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठिंब्यामुळेच आज मला बोरगावाडीची पहिली सरपंच म्हणून घेण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे मी दोन्ही गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत नवनिर्वाचित अध्यक्षा गीतांजली माने यांनी व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्षा नंदिनी कांबळे, संपदा जाधव, शिवाजी नांगराळे, बाबासाहेब खोत, दादासो सुतार, कस्तुरी दुगाने, तायव्वा बारवाडे, तानाजी जाधव, विजय माने, वकील गुळगुळे, राजू खोत, केम्पना खानुरे, सी एल खोत, कुमार गुरगुळे, भारत एकसंबे, बाबूराव सादळकर, बाबूराव माळी, धनपाल नाडगे, खानू दुगाने, निंगप्पा बारवाडे, दिलीप कांबळे, जितेंद्र टाकमारे, सागर शिरगावे, सागर खोत, अमोल पाटील, संदेश कमते, सहदेव भदरगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनशक्ती वॉइस न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे.